सोपे आणि सरळ पद्धतीने गणित समजून घेण्यासाठी आमच्या ए बी पी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेतू अभ्यासक्रम इता आठव्याविषयी गणित पाहणार आहोत पंचेचाळीस दिवसाचा उपक्रम आहे आणि या पंचेचाळीस दिवसाच्या उपक्रमामध्ये आज आहे एकतीसवा दिवस आणि आजच्या एकतीसव्या दिवसाचा घटक आहे आयाताची आणि चौरसाची परिमिती चला तर बघ पाहूया आयाताची आणि चौरसाची परिमिती कशी काढतात घटक आहे आयात आणि चौरसाची परिमिती पा काही प्रसंग पाहू आपण त्यासाठी पहिला प्रसंग पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमानिमित्त शाळेच्या सांस्कृतिक आयात आयताकृती हॉलला चारही भिंतींच्या पथकाची एक माळ लावायची असेल तर आपल्याला काय माहिती असायला हवं मग आता आपल्याला शाळेच्या चार भिंती त्यांना पथकाची माळ लावायची असेल तर त्या भिंतींची लांबी रुंदी माहीत असणं आवश्यक बरोबर प्रत्येक भिंतीची लांबी मोजून घेतली व त्या सर्व बाजूंच्या लांबीची बिरीज केली तर मिळणारे उत्तर आयताकृती हॉलच्या भिंतीची परिमिती असेल बरोबर मग आयाताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आयाताची लांबी एक्स वरून वाय असेल तर आयाताची परिमिती दोन एक्स अधिक दोन वाय म्हणून तिला सोपे रूप दिलं दोन सामान काढला तर दोन कंसात एक्स अधिक वाय असेल म्हणजे आयाताची परिमिती सूत्र आहे दोन कंसात एक्स अधिक वाय एक्स म्हणजे लांबी वाय म्हणजे रुंदी म्हणजेच लांबी रुंदीच्या बेरजेची दुप्पट आयाताची परिमिती म्हणजे आयाताची परिमिती बरोबर आयाताची लांबी रुंदीच्या बेरजेची दुप्पट आयात आणि चौरसाची परिमिती प्रसंग दोन दोन मीटर लांबी असलेल्या चौरसाकृती रुमालाला चारही बाजूंनी लेस लावायची असेल तर किती लांबीची लेस लागेल बघा यासाठी रुमालाची परिमिती काढावी लागेल चौरसाची परिमिती म्हणजेच लांबी अधिक लांबी अधिक लांबी अधिक लांबी चारही बाजू बर बर ला लेस लावायची ना म्हणजे चार बाजूची लांबी म्हणजेच चौरसाची बाजू एकरूप असतात यावरून चौरसाची बाजू जर ए असेल तर चौरसाची परिमिती बरोबर चार गुण्याला ए म्हणजे बाजूचा चौपट आपल्याला घ्यायची आहे परिमितीसाठी म्हणजेच चौरसाची परिमिती बरोबर चौरसाच्या बाजूची चौपट यावर काय समजतो बघा बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती असते त्यानंतर बहुभुजाकृतीची परिमिती ही तिच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज चौरसाची परिमिती म्हणजेच चार गुण्याला बाजूची लांबी आयाताची परिमिती म्हणजेच दोन गुण्याला लांबी आणि दोन गुण्याला रुंदी म्हणजेच दोन लांबी अधिक रुंदी कंसामध्ये सराव करूया एका आयाताची परिमिती बहात्तर सेंटीमीटर असून आयाताची लांबी वीस सेंटीमीटर असेल तर त्या आयाताची रुंदी किती बघा आयाताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी मग आता परिमिती दिली आहे बहात्तर बरोबर दोन कंसात लांबी आपल्याला वीस दिली आहे आणि रुंदी आपल्याला काढायची आहे म्हणजे वीस अधिक रुंदी मग दोन्ही बाजूला दोनला आपण भागला कारण दोनला गुणायचं होतं तो दोन भागून घेऊया म्हणजे छत्तीस बरोबर वीस अधिक रुंदी आता वीस लांबी ही छत्तीसमधून वजा करूया म्हणजे आपल्याला रुंदी मिळेल म्हणजे रुंदीबरोबर छत्तीस वजा वीस बरोबर सोळा म्हणून त्या आयाताची रुंदी असेल सोळा सेंटीमीटर स्वाध्याय पाहूया एका आयाताची लांबी व रुंदी तिप्पट केली असता आयाताची परिमिती मूळ आयाताच्या परिमितीच्या किती पट येईल आयाताची लांबी एक्स वाय आणि रुंदी वाय असेल तर मूळ आयाताची परिमिती येते दोन कंसामध्ये एक्स अधिक वायची बेरीज बरोबर आता आयाताची लांबी व रुंदी जर तिप्पट केली तर काय होईल म्हणजे लांबी होईल तीन एक्स आणि रुंदी होईल तीन वाय आता तीन एक्स आणि तीन वाय लांबी रुंदी असताना आयनाची परिमिती होईल दोन कंसात तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर मग नवीन आयनाची परिमिती जर काढली आपण तीन सामायिक काढला तर तीन गुन्ह्याला दोन कंसात एक्स अधिक वाय बरोबर दोन्ही याच्यातून तीन साधारण काढला आता दोन कंसात एक सदिक वाय म्हणजे काय तर मूळ आयाताची परिमिती म्हणून नवीन आयाताची परिमिती ही मूळ आयात परमितीच्या तीन पण होईल म्हणून जर लांबी रुंदी तिप्पट केली तर परिमितीसुद्धा तिप्पट होईल आणखी एक प्रश्न सोडूया दोन मीटर लांबीच्या चौरसाकृती कापडाचा तुकडा घेऊन त्याचे चार समान आकाराचे तुकडे केले सर्व रुमालांना बाजूने लेस लावायची तर किती लांबीची लेस लागेल बघा दोन मीटर लांबीचा चौरसा गोडी कापड आहे याची लांबी आणि रुंदी दोन मीटर आहे आता याला एका बाद दोन भाग केलेत म्हणजे आता याची लांबी दोन मीटर आहे पण रुंदी मात्र एक एक मीटर राहते बरोबर पुन्हा बरोबर आता आणखी दोन भागात त्याचं विभाजन केलं आता याची लांबी एक एक मीटर झाली आणि रुंदी एक एक मीटर झाली बरोबर म्हणजे आता जो प्रत्येक चुकून तुकडा तयार झाला ज्याला आपण रुमाल म्हटलं तर याची लांबी रुंदी एक एक मीटर आहे बरोबर म्हणजे चौरसाकृती मग रुमालाची बाजू एक मीटर मग एका चौरसाकृती रुमालाची परिमिती चार गुण्याला बाजू बोलून चार गुन्हेला एक म्हणजे चार मीटर बरोबर मग चार चौरसाकृती रुमालाची परिमिती चार गुन्ह्याला एका चौरसाकृती रुमालाची परिमिती म्हणजे चार गुन्ह्याला चार म्हणजे सोळा मीटर बरोबर बरोबर आता एकूण लेस किती लागेल तर सर्व रुमालांना लेस लावायची तर ती किती लागेल सोळा मीटर लांबण्याची लेस लागेल